वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक पहिले आज आपण सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्राचा परिचय. या प्रकरणामध्ये अनेक उपघटक आहेत, त्यातील आपण प्रस्तावना अभ्यासणार आहोत आणि समाजशास्त्राची व्याख्या देखील अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया समाजशास्त्र या विषयाची ओळख करून घेऊया. प्रस्तावना. पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत. म्हणजे समाजशास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, एक शाखा आहे, हे अभ्यासायचं आहे आपल्याला. समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या प्रकरणाचा उद्देश आहे. हे प्रकरण का अभ्यासायचं, त्याची दोन कारणं. एक तर समाजशास्त्राचं स्वरूप काय आहे ते आपल्याला समजेल आणि व्याप्ती किती आहे त्याची, कोणकोणते विषय यामध्ये येतात याचा आपण अभ्यास करणार किंवा त्याचा परिचय आपल्याला या प्रकरणामधून होणार आहे. युरोपमधील 18व्या व 19व्या शतकातील सामाजिक बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला गेला आहे. कोणता प्रयत्न आहे या प्रकरणात अभ्यासाचा, तर युरोपमध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये सामाजिक परिस्थिती कशी होती, बौद्धिक परिस्थिती कशी होती आणि त्यामुळे समाजशास्त्राचा उगम कसा झाला, उदय कसा झाला, याच्यातला परस्पर संबंध आपण अभ्यासणार आहोत. इथे एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झाला आणि एक विद्येची शाखा, अभ्यासाची एक प्रमुख शाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम झाला, पण तो युरोपमध्ये, हे लक्षात ठेवा, युरोपमध्ये उदय झालेला आहे समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये. समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यात उदयास आली आणि समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे, एक शाखा आहे. जसे बाकीचे विषय आहेत, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याप्रमाणे ही एक स्वतंत्र शाखा विद्येची, अभ्यासाची म्हणून 19व्या शतकात निर्माण झाली. समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माणसाच्या समाजाचा, माणूस समाजशील प्राणी आहे आणि या समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोनच बदलला, कारण हा स्वतंत्र विषय निर्माण झाला. समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन सामाजिक शास्त्र म्हणून उदयाला आले आणि हे एक शास्त्र म्हणून उदयाला आले. सायन्स, सोशल सायन्स म्हणायचं. समाजशास्त्र एक स्वतंत्र ओळख असणारं नवीन शास्त्र किंवा अभ्यासाची शाखा, विषय निर्माण झालेला आहे. समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करते, म्हणजे मानव ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा अभ्यास करते, म्हणून समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली आणि म्हणूनच त्याला समाजाचे शास्त्र म्हणतात, सामाजिक शास्त्र म्हणतात. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, हे पण लक्षात ठेवा. सामाजिक शास्त्र, एक नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र, असे शास्त्राचे दोन प्रकार आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित असे नैसर्गिक शास्त्राचे विषय आहेत, तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, माणसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहेत. त्याची स्वतंत्र ओळख आहे, म्हणूनच आज जगात सर्वत्र समाजशास्त्राचे महत्त्व आणि व्यावहारिक उपयुक्तता निर्विवादपणे मान्य होत आहे आणि समाजशास्त्राची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे, म्हणून जगात समाजशास्त्राचं महत्त्व खूप आहे आणि व्यवहारातसुद्धा हा विषय खूप उपयोगी आहे. समाजशास्त्रात मुख्यत्वे करून आता काय काय अभ्यासलं जातं, तर मानवी जीवन, माणसाचं जीवन, नंतर मानवी क्रिया, माणसं जी क्रिया करतात, कर्म करतात त्याचा अभ्यास केला जातो. मानवी समाजाचा उदय की कसा झाला, विकास कसा झाला आणि मानवी समाजाची संरचना, संरचना म्हणजे स्ट्रक्चर, मानवी समाजाची रचना कशी आणि त्याचं कार्य काय, याच्या अभ्यासाला महत्त्व दिलं जातं. म्हणजे मानवी समाजाचा उदय, विकास, मानवी समाजाची रचना आणि कार्य याचा अभ्यास इथे केला जातो. सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि परस्परावलंबनाचा विचार समाजशास्त्र करते. पहा की माणसाचं सामाजिक जीवन आहे ते खूप वेगवेगळ्या घटकांनी व्यापलेलं आहे,
परस्पर संबंध आहेत आणि ते एकमेकांवर अवलंबून आहेत. परस्पर अवलंबन, सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत त्याचा विचार हे शास्त्र करते. हे शास्त्र समाजातील स्थिरता आणि परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकांवरही प्रकाश टाकते. त्याचप्रमाणे समाजामधलं स्थैर्य, परिवर्तन म्हणजे बदल, उत्क्रांती आणि क्रांती, समाजामध्ये क्रांती होणं, नवीन व्यवस्था निर्माण होणं, अशा घटकांचा देखील समाजशास्त्रामध्ये विचार केला जातो. समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करते. म्हणजे समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र आहे आणि त्यामध्ये ज्या घटना असतात त्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो, सायन्स पद्धतीने. थोडक्यात हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. म्हणून समाजशास्त्र हे सामाजिक संबंध, समाजातील एकमेकांशी लोकांचे संबंध, आणि सामाजिक वर्तन, समाजामध्ये लोक वर्तन करतात त्याचा अभ्यास किंवा अध्ययन करणारं हे शास्त्र आहे. आता आपण पाहूया समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप. आता आजच्या लेक्चरमध्ये फक्त व्याख्या अभ्यासणार आहोत, समाजशास्त्राचं स्वरूप पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेऊया. चला तर पाहूया समाजशास्त्राच्या व्याख्या अभ्यासायच्या आहेत. समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. हे समाजाचं शास्त्र आहे म्हणून याच्यात अभ्यास काय केला जातो, तर समाजाचे लोकांचे एकमेकांशी संबंध आणि मानवी समाज त्याच्या संदर्भात अभ्यास केला जातो. तसेच सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने, सामाजिक समस्या, समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास यात केला जातो. या सगळ्या अनेक बाबींचा अभ्यास केला जातो. ते मानवी समाजाचा हा अभ्यास आहे, त्याचा दर्जा, विविधता, समाजाचे समूह, समाजाचे नियम, समाजाच्या समस्या आणि गतिमानता, म्हणजेच समाज स्थिर नाही आहे, बदलता आहे काळानुसार, त्या सगळ्या बाबींचा अभ्यास इथे केला जातो. समाजशास्त्र म्हणजे काय या प्रश्नाचे अत्यंत साधे व सोपे उत्तर असे की आता अत्यंत साधं सोपं उत्तर पाहू. समाजशास्त्र म्हणजे काय? समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास. आपण उल्लेख केला की मनुष्य समाजप्रिय समूहाने राहणारा प्राणी आहे, त्याचा अभ्यास. किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास. समाजात ज्या घटना घडतात त्याचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. समाजशास्त्राची अचूक व्याख्या समजावून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे समजावून घ्यावे लागेल. आता व्याख्या अभ्यासण्यापूर्वी काय अभ्यासणार आपण? व्युत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती, की समाजशास्त्र हा शब्द कसा निर्माण झाला ते आपण समजावून घेणार आहोत. व्याख्या पण समजावून घेऊया. फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्प्त, हे नाव पण लक्षात ठेवा, ऑगस्ट कॉम्प्त यांना समाजशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. वस्तुनिष्ठ प्रश्न महत्त्वाचा आहे हा. समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्प्त. सोशिओलॉजी, इंग्रजीमध्ये समाजशास्त्राला म्हणतात सोशिओलॉजी. हा इंग्रजी शब्द 1839 प्रथम वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्प्त यांना दिले जाते. आणि सोशिओलॉजी हा शब्दही त्यांनी प्रथम वापरला 1839. त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथाचं नावही लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह फिलॉसॉफी म्हणजे सकारात्मक तत्वज्ञान. या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली. चौथ्या आवृत्तीत म्हणजे 4 वेळा हे पुस्तक प्रकाशित झाले, त्या चौथ्या आवृत्तीमध्ये त्यांनी समाजशास्त्र ही संज्ञा वापरली किंवा हा शब्द वापरलेला आहे ऑगस्ट कॉम्प्त यांनी. लॅटिन भाषेतील सोशियस व ग्रीक भाषेतील लॉगस या शब्दापासून सोशिओलॉजी ही संज्ञा तयार झाली. आता सोशिओलॉजी ही संज्ञा किंवा शब्द कसा तयार झाला ते पहा. लॅटिन भाषेतील सोशियस आणि ग्रीक भाषेतले लॉगस. सोशियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी होय. सोशियस म्हणजे काय? सहकारी, लॅटिन शब्द. आणि कालांतराने सोशियस हा शब्द समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला आणि पुढे काळानुसार सोशियस म्हणजे समाज या अर्थाने शब्द वापरला जाऊ लागला. आणि लोगस म्हणजे काय? तर शास्त्र किंवा अभ्यास. म्हणजेच समाजशास्त्राचा शब्दशहा अर्थ समाजाचे शास्त्र असा होतो. समाजशास्त्र म्हणजे खरा अर्थ घेतला तर काय होईल? समाजाचे शास्त्र असा त्याचा अर्थ तयार होतो. सुरुवातीला
कॉम्प्ट यांनी या शास्त्रात सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली. म्हणजे त्यांनी समाजशास्त्र नव्हतं म्हटलं, त्यांनी म्हटलं होतं सामाजिक पदार्थ विज्ञान. नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेले, नंतर कालांतराने समाजशास्त्र हे नाव पडलं आहे त्याला. त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले. समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचा सायन्सच्या पद्धतीने विज्ञानाच्या आधारावर अभ्यास करणारं शास्त्र असं नवीन शास्त्र त्यांनी शोधलेलं. समाजशास्त्राच्या व्याख्या आपण पाहूया. पहिली व्याख्या आहे ऑगस्ट कॉम्प्ट, समाजशास्त्राचे जनक, त्यांची व्याख्या पाहूया. सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. आता पहा, ही व्याख्या तुम्ही पाठच करायची आहे ऑगस्ट कॉम्प्ट यांची. समाजाची व्यवस्था आणि समाजाची जशी प्रगती होते त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. सोपी व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे जॉर्ज सिमेल यांची. समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. माणसा माणसातले आंतरसंबंध, एकमेकांच्यातले आंतरसंबंध, त्याचं स्वरूप काय आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र. तिसरी व्याख्या आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली. समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होय. समाजशास्त्र म्हणजे काय? तर माणसाचा समाजाचा जो विकास आहे तो, त्याची संरचना म्हणजे स्ट्रक्चर आणि त्या समाजाचं कार्य याचा अभ्यास करणारं शास्त्र. या तीनही व्याख्या तुम्ही पाठ करायच्या आहेत. समाजशास्त्राच्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत. या व्याख्यांचे विश्लेषण करताना असे लक्षात येते की आता तीनही व्याख्यांच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर बहुतेक समाजशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय. त्यावरून लक्षात येतं आपल्या की समाजातले एकमेकांशी लोकांचे असणारे संबंध आणि समाजामध्ये घडणाऱ्या घटना हा अभ्यासाचा विषय आहे. समाजशास्त्र आणि त्याचा अभ्यास विषय यांचे स्वरूप अत्यंत व्यापक व गुंतागुंतीचे. स्वरूप खूप मोठं आहे, व्यापक स्वरूप आहे आणि अत्यंत गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे समाजशास्त्राची एक सर्वमान्य अशी व्याख्या करता येत नाही. तरी देखील वरील व्याख्यांवरून सामान्यपणे पुढील तीन मुद्दे दिसून येतात. एकच एक व्याख्या नाही करता आलेली, दोन चार व्याख्या आपण अभ्यासल्या, त्यावरून तीन समान मुद्दे लक्षात येतात. ते कोणते पाहूया. एक, वरील सर्व व्याख्यांमध्ये समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपावर भर दिला. हे सगळ्यात महत्त्वाचं की सायन्स विचारात घेतलं आहे समाजशास्त्रामध्ये सुद्धा. दोन, या व्याख्यांमध्ये मानव आणि समाज यांच्यातील संबंधावर भर दिला आहे, म्हणजे मनुष्य किंवा मानव आणि समाजातले संबंध. तीन, या व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की समाजशास्त्र हे गुंतागुंतीचे शास्त्र असून इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा वेगळे. खूप गुंतागुंतीचं शास्त्र आहे, कारण माणसाचे व्यवहार पण गुंतागुंतीचे आहे, त्याचं कार्य पण गुंतागुंतीचं आहे, त्याचं वागणं गुंतागुंतीचं आहे, किंवा माणसाच्या वर्तनाशी अभ्यासाचं शास्त्र असल्यामुळे ते इतर शास्त्रांच्यापेक्षा वेगळं सामाजिक शास्त्र आहे हे आपल्या लक्षात येतं. आता अधिक माहिती पाहूया. समाजशास्त्रीय कल्पना विस्तार म्हणजे काय? समाजशास्त्रीय कल्पना विस्तार आपण समजून घेऊ. समुद्रातील माशांना सागरी जीवशास्त्र किंवा समुद्री लहरींबाबत काही समज असते का? आता पहा, याचा विचार करू तर बहुधा नाही, की माशांना त्याबाबत काही माहिती नसतं, समुद्राच्या लहरी किंवा सागरातलं जीवशास्त्र. आपल्या बऱ्याच जणांचं या माशासारखंच असतं, म्हणजे माणूसही त्या माशांसारखंच आहे. ज्या समाजात आपण राहतो व ज्या संस्कृतीचे पाईक असतो तिची नीट समज आपल्याकडे नसते, म्हणजे ज्या समाजात राहतो त्या समाजाचीच माहिती नसते. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल विचार करणे आवश्यक असते. म्हणजे आपल्या भोवतीची परिस्थिती त्याच्या पलीकडे जावं लागतं, अधिक विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो. आपल्या दैनंदिन जीवनाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी समाजशास्त्रीय कल्पना विस्तार हे उपयुक्त साधन आहे. म्हणजे मग आपल्या दैनंदिन जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा तर या समाजशास्त्रीय कल्पनांचा विस्तार झाला पाहिजे. म्हणूनच 1959 सी राईट मिल्स यांनी द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिलं. हे नाव लक्षात ठेवा, सी राईट मिल्स यांच्या पुस्तकाचं नाव सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन. मिल्स यांच्या मते ज्यांच्याकडे उत्तम प्रकारचे समाजशास्त्रीय ज्ञान असते त्यांच्याकडे एक खास वैचारिक दृष्टी असते. म्हणजे ज्यांना समाजशास्त्राचं ज्ञान आहे त्यांच्याकडे वैचारिक दृष्टी चांगली असते. या समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीमुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवनातील परस्पर संबंध चांगल्या प्रकारे समजतो. म्हणजे व्यक्तिगत जीवनही चांगलं होतं आणि सामाजिक जीवनही चांगलं होतं अशा व्यक्तीचं. मिल्स कॉल यांच्या मते
मेल्स यांच्या मते आपल्या व्यक्तिगत समस्यांचे आकलन होण्याबरोबरच त्यांना सामाजिक संदर्भ लावून त्या सोडवण्यासाठी लागणारा कृतिशील दृष्टिकोन समाजशास्त्रीय कल्पना विस्तारामुळे आपल्याला मिळतो. मग त्यांच्या मते की व्यक्तिगत समस्या असतात, प्रत्येक व्यक्तीला असतात, त्याचं जर आकलन व्हायचं असेल म्हणजे ते समजून घ्यायचं असेल तर त्याला सामाजिक संदर्भ लावता आले पाहिजेत आणि मग ती समस्या सोडवायची आणि त्यासाठी कृतिशील दृष्टिकोन ठेवायचा आहे. याला समाजशास्त्रीय कल्पना विस्तार असे म्हणतात. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समाजशास्त्राचे स्वरूप अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.